नमस्कार, आरके फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कैरीचा चटपटीत छुंदा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे. छुंद्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, ह्या रेसिपीला लाईक करा आणि अजून जर का माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कैरीचा हा छुंदा तुम्ही एक वेळेस बनवून वर्षभरासाठी टिकवू देखील शकता. हा छुंदा बनवतो वेळेस इथे मी तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आणि फार काही मसाले देखील वापरलेले नाही. फक्त काळं मीठ, साधं मीठ, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, गूळ, बस एवढंच साहित्य. हा छुंदा बनवते वेळेस फक्त कैरी जेव्हा पण निवडताल ती कैरी एकदम कडक, ताजी आणि हिरवीगार असलेली निवडा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला कैरीचा चटपटीत छुंदा कसा बनवायचा हे सांगणार आहे. कैरीचा छुंदा बनवण्यासाठी इथे मी 750 ग्रॅम कैरी साल काढून जाड खिसून घेतलेल्या आहेत. कैरी जाडच खिसून घ्या. कैरी निवडते वेळेस ती कडक आणि हिरवीगार ताजी असलेली घ्या. 1.5 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद. हळद मीठ लावून ह्या कैरीच्या खिसाला हाताने चांगलं मिक्स करून घ्या. कैरीचा हा छुंदा तुम्ही पराठ्यासोबत, भातासोबत, चपातीसोबत, ब्रेडसोबत देखील खाऊ शकता. हा छुंदा एक वेळेस बनवून तुम्ही वर्षभरासाठी देखील टिकवू शकता. छुंदा बनवण्याची एकदम सोपी आणि साधी पद्धत तुम्हाला मी इथे दाखवत आहे. हा छुंदा बनवते वेळेस इथे मी फक्त गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही साखरेचा वापर करू शकता किंवा साखर आणि गुळ असं मिक्स देखील वापरू शकता. आता हा हळद आणि मीठ लावलेला आंब्याचा कैरीचा खीस आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर हा कैरीचा खीस चांगला मऊ पडलेला आहे. 750 ग्रॅम कैरीसाठी इथे मी 450 ग्रॅम गूळ असा बारीक तुकडे करून घेतलेला आहे. कैरी किती आंबट आहे किंवा गोड आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता गूळ टाकून कैरीचा हा खीस चांगला मिक्स करून घ्या आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हा तयार कैरी गुळाचं मिश्रण हळूहळू शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण शिजवते वेळेस जाड बुडाचं भांडं वापरा. लोखंडाचं, ॲल्युमिनियमचं किंवा तांब्या पितळचं भांडं वापरू नका. हे मिश्रण तुम्ही अधूनमधून असं हलवत राहा जेणेकरून हा छुंदा बुडामध्ये जळणार नाही. हा छुंदा बनवते वेळेस शिजवते वेळेस त्यावरती झाकण टाकू नका, कारण छुंदा शिजवते वेळेस त्यावरती झाकण जर का टाकलं तर त्या छुंद्याला घाम येईल आणि तो घाम ह्याच्यामध्ये कैरीच्या छुंद्यामध्ये पडून हा छुंदा लवकर खराब होईल, बुरशी येईल. आता ह्याच्यामध्ये गूळ चांगला विरघळलेला आहे पण ह्या गुळाचा पूर्णपणे पाक झाला नाही. आता इथे साधारणतः 12 ते 13 मिनिटानंतर गूळ पूर्ण विरघळून त्याचा असा पाक झाला आहे आणि ह्या पूर्ण मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे. आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण असंच थंड होऊ द्या. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं झाकण टाकू नका. मिश्रण तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने असं एकजीव झालेलं आहे. फार पातळ नाही, फार घट्ट नाही. अजून पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं अजून घट्ट होणार आहे. हे मिश्रण थंड व्हायला साधारणतः आपल्याला 20 ते 25 मिनिट लागणार आहेत. गुळाचा असा पूर्ण 2 तारी पाक होऊन हे मिश्रण शिजलं म्हणजे हे जास्त दिवस टिकतं. आता हे शिजवलेलं मिश्रण चांगलं थंड झालं आहे. त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व टाका आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. काळं मीठ, लवंग आणि मिरची पावडर हे हा छुंदा शिजवतेवेळेस टाकू नका. छुंदा शिजवतेवेळेस जर का हे काळं मीठ, लवंग आणि लाल मिरची पावडर टाकलं तर ते जळून जाईल आणि ह्या छुंद्याला एक वेगळीच चव येईल. आता हा कैरीचा चटपटीत आंबट गोड छुंदा खाण्यासाठी तयार आहे. छुंद्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.